शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर इयत्ता सातवी विषय मराठी पाठ तिसरा तोडणी लेखक दत्तात्रय वीरकर. मुलांनो, तोडणी या शब्दाचा अर्थ काय आहे? ऊस तोडणी म्हणजे तयार ऊसाचे दांडे मुळापासून तोडण्याचे काम, आणि हे जे ऊस तोडण्याचे काम करतात त्यांना ऊस तोडणी कामगार म्हणतात. मग तारा आणि शंकर हे ऊस तोडणी कामगार आहेत, आणि वसंत आणि मीरा ही त्यांची दोन मुलं आहेत, ते सुद्धा त्यांना या कामामध्ये मदत करतात. वसंत व मीरा या ऊस तोडणी कामगारांच्या मुलांच्या मनातील शिक्षणाविषयीची तीव्र ओढ प्रस्तुत पाठात व्यक्त केलेली आहे. तारा आणि शंकर आपल्या दोन मुलांना घेऊन ऊस तोडण्यासाठी बाहेरगावी निघालेले आहेत. मग ते फक्त एकटेच होते का? तर नाही, त्यांच्यासोबत त्यांच्या गावातील आणखीही इतर ऊस तोडणी कामगार आपल्या कुटुंबासमवेत निघालेली होती. निघाल्यापासून गावाकडच्या विचारानं सगळ्यांच्याच मनात काहूर उठलं होतं. मनात काहूर उठणे म्हणजे मनात विचारांचे वादळ येणे, म्हणजे त्यांनी गाव सोडलं होतं आपलं, आणि त्यामुळं आता पाठीमागे गावाकडचं काय होईल आणि आता आपण पुढच्या गावात जाणार आहोत, आपली कशी सोय लागणार, या सर्व विचारांनं त्यांचा गोंधळ निर्माण झाला होता. आणि त्यांच्या डोळ्यासमोर आता फक्त ऊसच ऊस दिसत होता. परक्या गावात आपण केव्हा आलो हे तारा आणि शंकरला कळलंच नाही. सगळ्या तोडणीवाल्यांनी मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या, म्हणजे गाड्या उभ्या केल्या, कारण त्यांना त्या ठिकाणी राहायची व्यवस्था करायची होती. सर्व पुरुष माणसांनी बैलांच्या मानेवरचं जू खाली ठेवले आणि बैलांना घेऊन ते नदीवर गेले, बैलांना पाणी पाजले. तसेच मुलांनी कळशा हांडे घेतले, नदीवरून पाणी भरून आणले. बायकांनी चुली शिलगावल्या, शिलगावल्या म्हणजे पेटवल्या. तसं तारानेही देखील चूल शिलगावली म्हणजे चूल पेटवली, म्हणजे प्रत्येकानं आपापल्या वाट्याचं काम केलं. तारानं पिठलं भाकरी तव्यावर करून आपलं काम आवरलं. सगळ्यांनी पिठलं भाकरी पोटात ढकलून सगळ्यांनीच अंथरून पसरली, म्हणजेच लवकरच झोपण्याची तयारी केली, कारण त्यांना लवकर दुसऱ्या दिवशी ऊस तोडायला निघायची होती. तांबडं फुटताच तारा झटकन अंग झटकन उठली. तांबडं फुटणे म्हणजे पहाट होणे. आणि इतक्यात तिने शंकरला चहा केला, चहा दिला, आणि इतक्यात शेजारच्या दामूनं आवाज दिला की चला लवकर, आपल्याला आज उशीर झाला आहे. आणि सर्वजण आवरून आपापलं साहित्य घेऊन मुलांसमवेत ते शेतामध्ये वाटेला लागले, म्हणजे मार्गाने जाणे. आणि ते शेतात येऊन पोहोचले. ऊसावर ते घाव घालत होते, तसेच तारा आणि शंकर हेही ऊसावर घाव घालत होते. आज त्यांना लवकर परतायचे होते, कारण त्यांना कोप्या बांधायच्या होत्या. सर्वजण दुपारीच परतले. त्यांनी कोप्या बांधल्या, कोप्या बांधल्या म्हणजे झोपड्या बांधल्या. तसेच तारानं देखील झोपडीत आपले सामान लावले आणि चिमणी पेटवली. चिमणी म्हणजे काय? तेलाच्या वातीचा छोटा गोल दिवा. मुलांनो पहा, शाळेच्या मोकळ्या आवारात त्यांनी झोपड्या बांधल्यात. मग त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था होती का? नाही, म्हणून त्यांनी चिमणी पेटवली. चिमणी पेटवताच तो जो उजेड झाला, त्या उजेडात मीराला वसंतचं एक पुस्तक सापडलं आणि तिने ते वसंतला दाखवलं, आणि त्यामुळं वसंतला आपल्या शाळेची आठवण झाली. तो त्याच्या वडिलांना म्हणाला, दादा मला शाळेत केव्हा पाठवणार? तेव्हा शंकर म्हणाला, शाळा बिळा काही नाही, झाली आता तुझी शाळा, झोप आता. असं म्हणताच वसंत घाबरून गेला आणि तो न जेवताच झोपी गेला. मला सांगा मुलांनो, या ठिकाणी शंकर का बरं त्याला शाळेत पाठवत नसावा? कारण वसंत आणि मीरा हे दोघेही त्यांना ऊस तोडणीच्या कामात मदत करत होते, आणि त्यामुळे दोन पैसे जास्त मिळत होते, आणि यांची परिस्थिती गरिबीची होती, आणि त्यामुळे त्यांनी वसंतचं शिक्षण थांबवलं होतं. दुसऱ्या दिवशी तारानं चूल पेटवली, स्वयंपाक केला, सर्वांनी आवरलं आणि सर्वजण शेतात ऊस तोडणीच्या कामासाठी निघाले. शेतात पोहोचले आणि त्यांचं ऊस तोडणीचं काम सुरू झालं. पहा, तारा आणि शंकर हे देखील ऊस तोडणीचं काम करत होते, आणि या कामामध्ये त्यांना मीरा आणि वसंत मदत करत होते. पहा, वसंतच्या हातामध्ये काय आहे मुलांनो? कोयता आहे. तो काय करत आहे? कोयत्याने ऊस तोडत आहे, म्हणजे तो या कामात शंकरला हातभार लावत होता. हातभार लावणे म्हणजे मदत करणे, म्हणूनच शंकर त्याला
शाळेत पाठवत नव्हता. पहा, आणि मीरा आणि वसंत हे दोघेही उसाच्या मुळ्या रस्त्याच्या कडेला आणून टाकत होते. इतक्यात वसंतला एक कागद सापडला आणि त्या कागदावर काय लिहिले आहे हे काही त्याला कळेना म्हणून तो कागद घेऊन आपल्या आईकडे गेला. तिला त्यात काही लिहिले यायचा उलगडा झाला नाही. उलगडा ना होणे म्हणजे न समजणे. आणि मग ती म्हणाली, मला तरी कुठं वाचता येतं आहे. तू हा कागद मीराला दाखव, मीरा तुला नक्की याचा अर्थ सांगेल. आणि मग तो कागद घेऊन मीराकडे गेला. पहा, वसंतच्या हातात काय दिसत आहे मुलांनो, तर हा कागद दिसत आहे. आणि तो कोणाकडे घेऊन गेला आहे, मीराकडे. पहा, आणि तो मग म्हणाला, ताई यावर काय लिहिले आहे. तेव्हा मीरा त्याला म्हणाली, तमसोमा ज्योतिर्गमय, हे संस्कृतचं वाक्य आहे. तो म्हटला, म्हणजे काय गं ताई. मग त्याने त्याचा अर्थ सांगितला, अंधारातून प्रकाशाकडे. ती म्हणाली, तुला जर वाचता आले तर प्रकाश आणि तुला जर वाचता आले नाही तर अंधार. आणि मग वसंत म्हणाला, मला कसं वाचता येणार, मला कुठं दादा शाळेत पाठवत आहेत. असं तो म्हणताच त्याला शाळेची आणखीनच तीव्र आठवण आली आणि तो म्हणाला, ताई मी या शाळेत जाणारच. दुसऱ्या दिवशी बाजार असल्यानं तोडणी बंद होती. आजूबाजूच्या कोप्यावरची सगळी मुलं शाळेत गेली होती. वसंत एकटाच कोपीबाहेर बसून काय करावं ह्या विचारात होता. इतक्यात दामूची बायको लक्ष्मीचे लक्ष वसंतकडे गेले आणि तिने वसंतला म्हणाली, वसंता सगळी मुले शाळेत गेली आहे आणि तू या ठिकाणी काय करत आहेस. तर त्याने मान फिरवली. मान फिरवली म्हणजे नाराजी व्यक्त केली, कसा जाणार म्हणून त्याने तो कोपीत गेला. आणि मग लक्ष्मीने ताराला विचारले, तो का बरं घरी आहे. इतक्यात शंकर त्या ठिकाणी आला आणि तारा म्हणाली, यांनाच विचारा, ते का बरं त्याला शाळेत पाठवत नाही म्हणून. तेव्हा लक्ष्मीनं शंकरची समजूत घातली आणि ताराही म्हणाली की थोडेसे पैसे कमी मिळतील पण तो आपल्यासारखा अडाणी तर नाही ना राहणार, जाऊ द्या त्याला शाळेला. तारा म्हणाली, स्वतःच्या शिक्षणाची आबाळ झाली, आबाळ होणे म्हणजे नीट देखभाल न होणे, पण याला शाळेत जाऊ द्या, त्याचं भविष्य उज्ज्वल होईल. आणि हे सर्व पाहून दामूने तोंड उघडले. दामूने तोंड उघडणे म्हणजे त्याने बोलायला सुरुवात केली, पण बिन काही नाही. उद्यापासून वसंतला शाळेत पाठव, सगळी मुलं शाळेत जात आहेत आणि वसंत एकटाच या ठिकाणी राहतो, तू आता काही कारण सांगू नकोस, उद्यापासून त्याला शाळेत पाठवायचं आहे. आणि मग शंकर म्हणाला, तुम्ही सगळेच म्हणतायत तर मी तरी कशाला आडवा येऊ, उद्यापासून वसंतला शाळेला पाठवूयात. आणि वसंत शाळेत जायचे नक्की झाले हे ऐकून त्याला उभारी आली, म्हणजे त्याला उत्साह वाटला. त्याने आपल्या मित्रांना गाठलं म्हणजे तो आपल्या मित्रांना भेटला आणि सर्वांना सांगू लागला की मी आता तुमच्याबरोबर उद्यापासून शाळेला येणार. आणि हे सर्व पाहून मीराच्या डोळ्यात पाणी आले, म्हणजे रडू आले, म्हणजे तिला आनंद असरू आले की आता वसंतला शाळेत जायला भेटणार. आणि शाळेत जायचे नक्की झाले हे पाहून वसंताच्या आनंदाला पारावर राहिला नाही, म्हणजे त्याला खूप आनंद झाला. धन्यवाद.